महाराष्ट्र सरकारने नुकताच असा निर्णय घेतला आहे की शहरांमधल्या सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअर्समध्ये देखील वाईन विक्रीसाठी उपलब्ध राहील. तर्क असा देण्यात येतो आहे की याच्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होईल. हे खोटं आहे, कारण जे वाईनसाठी जी फळं वापरण्यात येतात त्याची निर्मिती मुख्यतः 2-3 जिल्ह्यांमध्येच होते, त्यामुळे हा महाराष्ट्राला व्यापक फायदा अजिबात नाही. दुसरं असं की वाईनच्या बाजारातल्या किमतीपैकी फक्त 5% ॲक्च्युली शेतकऱ्याला मिळतं, 95% हे वाईनचे कारखानदार, दुकानदार आणि सरकार. त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा दुर्लक्षणीय, सरकारचा आणि वाईनच्या व्यापाऱ्यांचाच फायदा आहे. दुसरा तर्क देण्यात येतो, वाईन हा फळांचा रस आहे, दारू नाही. हेही खोटं, कारण तसं असेल तर मग याला एक्साईज पॉलिसीमधनं बाहेर काढता का? मग लायसन्स कशाला लागतं जर तो फळांचा रस आहे तर? आणि मी तर नेमका प्रश्न त्या राजनैतिक नेत्यांना विचारू इच्छितो जे म्हणतात आहे की हा फळांचा रस आहे. तुमच्या घरातल्या नातवाला हा फळांचा रस पाजाल का? किंवा मृत्यूमुखी पडलेल्या घराच्या वृद्ध माणसाला तोंडामध्ये शेवटी वाईन टाकाल का? खोटं आहे. वाईनमध्ये अल्कोहोल आहे, ती सौम्य प्रकारची दारू आहे. मग याच्यामागचा हेतू काय सरकारचा? हेतू वाईन इंडस्ट्री, मद्य इंडस्ट्री आणि सरकार सगळ्यांचा मिळून हेतू एकच आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी, त्यापैकी 4 कोटी पुरुष, 4 कोटी स्त्रिया आणि जवळपास 4 कोटी मुलं आणि किशोरवयीन. 4 कोटी पुरुषांपैकी 2 कोटी पुरुष दारू पितात, चांगल्या तावडीत सापडले. पण या बाया बेट्या दारू पित नाहीत, किशोरवयीन मुलं बेटे दारू पित नाहीत. मग त्यांची सुरुवात कशी करायची? तर वाईनने त्यांची सुरुवात करायची. म्हणून हे सौम्य मद्य आहे, याने नुसती सुरुवात होते, त्याच्याने वाढ शेवटी ब्रँडी आणि व्हिस्कीवर जाते. आणि सगळ्यात धोका म्हणजे हे सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअरमध्ये असल्यामुळे जी बिचारी बाई फळं विकत घ्यायला जाईल, किराणा विकत घ्यायला जाईल, ती देखील वाईन पाहिल. आणि जेव्हा 5 वेळा पाहिल, 10 वेळा पाहिल, तेव्हा 11 वेळी आपल्या घरी आणून आपल्या फ्रीजमध्ये ठेवीन. घरोघरी वाईन आणि दारू पोचवण्याची सरकारची नीती आहे, तिचा निषेध व्हावा. महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रियांनी स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या रक्षणासाठी पुढे यावं आणि या नीतीचा निषेध करावा.